मोटी आई, मोटी आई। अरे परी, ये बड़ा मी तुझाच विचार करत होते। आजचा व्हिडिओ पाहत होतीस ना? किती वेळ तू व्हिडिओ पाहणार आहेस? अगदी पोट भरेपर्यंत। हे बघ। हे काय? अरे वा, ही परी आणि ही कोण? मला भरवतेस ना? अग किती तो आवाज। तू एक काम कर, तू थोड्या वेळाने ये जा। ओके ठीक आहे मॅम। ई छान चित्र काढलंस ग, मस्त आहे। मोठी आई, आता मी ठरवलंय, येतं दररोज असं एक स्पेशल ड्रॉइंग काढणार। शाळा सुरू होईपर्यंत रोज रोज काढणार। रोज एक? हो, शाळेत विचारतील ना की सुट्टीत काय केलं, तर मी हे दाखवेन। वा, ए तुझी शाळा सुरू व्हायला अजून किती दिवस आहेत ग? किती ते माहित नाही, जून 15 ला सुरू होणार, केवळ 10 दिवस बाकी। एक चल आपण मोजूया। हा चल, आजची तारीख सांग। 25 मे। आणि उद्याची? 26 मे। 27 मे। मग 28 मे। काय झालं मोठी आई? हा, तुझं लक्ष का नाहीये? काय झालंय? नाही ग, उद्या 26 मे आहे ना? हा, तुझी मोठी आई आणि मोठ्या बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। म्हणजे? म्हणजे गेम्स, रिटर्न गिफ्ट, केक कटिंग्स, सगळं असणार। नाही ग। का सांग ना? का कस सांगू ग परी तुला, हे तर मला आपली बायकोच मानत नाही। आजवर कधीच आम्ही हा दिवस साजरा केला नाहीये, पण ते आता खूप बदलले। कदाचित आवडेलही त्यांना सगळं, पण नाही आवडलं तर? नको नको, उगाच जे मिळतंय तेही जायचं। अग सांग ना मोठी आई, काय झालंय? का नाही म्हणतेस? अग मोठ्या माणसांचा बर्थडे साजरा करतात का कुठे? तो तर तुझ्यासारख्या गोड मुलींचा साजरा करतात। तू पण किती गोड आहेस ग मोठी आई। आता बघ मी काय करते, कशी गंमत येणार आहे। आता मी तुम्हाला एक काम हक्काने सांगतो, तुमच्या हातच्या त्या छानशा सुरळीच्या वड्या आहेत ना, त्या मला रोज खाऊ घाला, अगदी रोज। खरंच इतक्या आवडल्या? अहो, तुमच्या भुरभुरणाऱ्या भुऱ्या केसांची शपथ, खूप आवडल्या। ए मग मला एक सांग ना, या वड्या मंगूला पाठव, त्याला आवडतील का रे? आवडतील अहो, इतक्या आवडतील तुमच्या हातच्या सुरळीच्या वड्या की दर एक तासाने तुमच्या खिडकीच्या बाहेर असा घिरट्या घालेल तुमचा मंगू। तुमच्या भुरभुरणाऱ्या भुऱ्या केसांची शपथ। हो हो, कोण फोनवर? मम्मी आहे ना? फोन बघू सर। हॅलो मम्मी। हे बघ मम्मी, मला माहिती आहे फोनवर तू आहेस, तू यांच्याशी गप्पा मारतीयस आणि तुला माझ्याशी बोलायला वेळच नाहीये ना। मी तुला फोन केला तेव्हा तू काय म्हणालीस, मला अर्जंट काम आहे। आणि हे होतं का तुझं अर्जंट काम? हॅलो हॅलो, फोन ठेवला तिने माझा। एक भाबडा प्रश्न पडलाय मला, आईशी सतत भांडलंच पाहिजे का? मी भांडत नव्हते सर, मी बोलत होते तिच्याशी, आमचं असंच असतं बोलणं। ते बाजूला राहू द्या, तुम्ही इथे का आलात, ते काम होतं का? अरे हा, एक मिनिट सर। हा ठीक आहे, मोबाईलचं कव्हर नकोय मला, मी आता ह्याला वेगळं कव्हर घेईन, कारण हा ठीक आहे। 100 रुपये? कसले 100 रुपये?
सर तुम्ही मला लंडनला गेल्यावर जे पैसे पाठवले होते ना त्याचं हे पहिलं इन्स्टॉलमेंट. नाही म्हणजे सर मला माहिती आहे की तुम्ही दिलेल्या युरोची किंमत रुपयांमध्ये खूप मोठी आहे, पण सर कधीतरी 100 कधीतरी 500 असं करत करत ना मी वर्षभरात सगळे पैसे फेडीन. खरंच शेफाली शक्यतो डोक्याचा भाग वापरायचा नाही असं तुम्ही ठरवलंय का? हे 100 रुपये इन्स्टॉलमेंट मला तुम्हाला मी पैसे पाठवले ते मैत्री खातर. हे काय व्याजाने दिले होते तुम्हाला पैसे? मी तुम्ही अडचणीत होतात ना तेव्हा म्हणून पाठवले होते ना, आणि त्या मैत्रीची काही किंमत नाहीये. पण सर शेफाली पैसे परत घ्या नाही तर नाहीतर मी तुमच्या घरी कधी येणार नाही. काय झालं शेफाली, रडण्यासारखं काय झालंय आता इथे? नाही सर मी तुमच्या घरी येणार नाही म्हणून नाही रडत आहे सर. मग कसा रडत आहे तुम्ही? तुम्ही किती चांगले आहात सर, किती मोठं मन आहे तुमचं. थँक यू सो मच सर. तुम्हाला काय झालं, तुम्ही का असं करताय? नाही शेफाली मी तुमची थट्टा नाही करत आहे किंवा तुम्ही रडताय म्हणून मी तुम्हाला चिडवत नाहीये. काय ना तुम्ही एका स्वरामध्ये रडताय जे एका वेगळ्या टिपेला आहे, ते या खोलीमध्ये बॅलन्स करण्यासाठी मी वेगळ्या टिपेला हसतोय. म्हणजे खोलीमधलं वातावरण कसं एकसंघ राहील बघा आता. सर तुम्ही असं हसू नका सर, तुम्ही वेडे वाटता. ओके काय म्हणाली? स्वतः वेड्यासारखी हसते मला म्हणते तुम्ही वेडे वाटता. काय शहाणपणा यार. नाही खर तर हा वेडेपणा आहे. काय का दीड फूट कुठे चालली? आजोबांकडे. का? त्यांच्याशी बोलायला. तू आजोबांशी बोलायला चाललीस? हो. काय बोलायचं तुला त्यांच्याशी? मोठ्या आई आणि मोठ्या बाबांचं लग्नाचं वाढदिवस आहे ना उद्या. मग पण मोठी आई म्हणते की तिला वाढदिवस साजरा करायचा नाहीये, पण जर आजोबांनी तिला सांगितलं तर तिला वाढदिवस साजरा करायलाच लागेल. ही गोष्ट तू आजोबांना जाऊन सांगणार? हो. अरे वा, एवढंशीस पण डोकं बरं चालतो ग तुझ. आता या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. तू ना एक काम कर, तू आजोबांकडे जाशील ना तेव्हा एकटी जाऊ नको, तू ना फ्रेंडला किंवा आईला बरोबर घेऊन जा. का माहितीये, त्यांनी जर आजोबांना सांगितलं तर आजोबा लगेच तयार होतील, आणि मग एकदा आजोबा तयार झाले की आपल्याला मग सेलिब्रेशनची तयारी करता येईल. हो ना? मग जा. मी फ्रेंडला घेऊन जाते. जानकी कशी आहेस? पण मला एक सांग, मी जो काही विचार करतोय तो योग्य आहे की नाही, बरोबर आहे की नाही एवढं सांग. तुझ्या लाडक्या मुलाशी माझं नाही पटत. विश्वजीतवर माझा राग आहे पण त्याची कारण वेगळी आहे. पण तरी एक बाप म्हणून तो त्याच्या आयुष्यात सुखी व्हावा ही तर इच्छा आहेच ना माझी. तो स्वतःच आयुष्यात भोंगून द्यायला निघाला तर काय करणार मला सांग तू. आणि म्हणून ना या परीला पाहिलं आणि मला एकदा असं वाटलं की एक शेवटचा प्रयत्न करून पाहावा. तुला तर माहितीये परी किती गोड पोरगी येते. म्हणून माझ्या मनामध्ये विचार आला आणि मनामध्ये विचार आला की मी लगेच तुला सांगून टाकतो. ओके. पण तू आता जास्त वेळ विचार करत बसू नको. कमिंग.
पापा सॉरी डिस्टर्ब नाही ना केलं हो डिस्टर्ब केलं पण बोल परी आहे ना आपली परी तिचा जीव खूप एवढा झालाय काय झालं पिकूजूने पुन्हा त्रास दिला की काय माझ्या पिकूजूचा काही संबंध नाही आहे यात ऍक्च्युली परीला आहे ना कुठून तरी विश्वजीत आणि मिथिलाच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख कळली कुठून कळली देवालाच माहिती आता ती हट्ट करून बसली की ते सेलिब्रेट करायला पाहिजे नाही म्हणजे मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की आपल्या पॅलेसमध्ये हे असं सेलिब्रेशन काही होत नाही म्हणजे इतक्या वर्षात कधीच झालं नाही ती आता आहे ना यश आणि नेहाशी बोलायला गेली नेमकी ह्याच विषयावर मला काय म्हणाली माहितीये का की यश आणि नेहा आजोबांशी बोलले ना की मग आजोबा लगेच तयार होते आणि एकदा आजोबा तयार झाले की सगळेच तयार होणार आहे किती वेडी आहे ना ती आपण साजरा करूया ना त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खूप मज्जा येईल बरोबर आहे तुझं हा मज्जा तर येईलच ग पण नको का तू का नाही म्हणतोय तुला कोणी नाही म्हणालं का नाही ग नाही आम्हाला तर आवडेलच पण विश्वजीत आजोबांना नाही आवडणार का ते मोठे झालेत म्हणून असं कोण म्हणालं तुला मोठी आई म्हणाली की मोठ्या माणसांचा कधी वाढदिवस साजरा नाही करत यश या आधी त्यांचा लग्नाचा वाढदिवस कधीच कोणी साजरा नाही केला आणि कोणी त्यांच्याशी याबद्दल काही बोललं पण नाही खरं सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या अग म्हणजे काय ते मोठे काका आहेत ते थोडे मोठे आहेत ना कळलं का म्हणजे काकू तशी त्यांच्यापेक्षा लहान आहे काकूला चालेलही आपण साजरा केला तर पण काकांना नाही आवडणार ना म्हणून राहिलं ते सगळं कळलं पण कधी कोणी प्रयत्न पण नाही केला त्यांच्या नात्यामध्ये कधी कोणी शक्यतो पडलंच नाही आणि जे नातं मान्यच नाहीये साजरा कसं करायचं आणि आपण कोणाला या गोष्टीसाठी फोर्स नाही करू शकत नाही म्हणजे मी पण इतकी वर्ष बाहेर होतो त्यामुळे कधी त्यांनी साजरा केला नसेल पण आपण करू शकतो ना पण कसं करणार नाही त्यांच्यातली गोष्ट इट्स अ पर्सनल थिंग इट्स अ फॅमिली मॅटर यश आणि आपण सेलिब्रेट केलं पाहिजे तुम्ही लग्नाचा वाढदिवस सोडून काहीतरी बोलताय नाही तसं नाही का आम्ही आपलं चिकू बद्दल बोलतोय पण आज लग्नाचा वाढदिवस महत्वाचा आहे ना फ्रेंड तू माझ्यासोबत येणार आहेस का आजोबांकडे कि मी एक मी जाऊ यश या वाढदिवसाच्या निमित्तानं आजोबा खुश असतील ना आपण तेव्हाच त्यांना सगळं खरं सांगून टाकू परी आल्यापासून आपली मिथिला आहे ना खूप बदलली म्हणजे सतत हसतमुख असते आनंदात असते मिथिलाच नाही वा विश्वजीत सुद्धा खूप बदलला इट्स रिअली गुड डार्लिंग 100 वर्ष आयुष्य आहे तुझं अरे आता पप्पांना हिच्याबद्दलच सांगत होते मी हो की नाही पप्पा हो एक मिनिट तुला काही बोलायचं आहे का बोला आजोबा आपण मोठी आई आणि मोठ्या बाबांचं लग्नाचं वाढदिवस साजरा करूया का
लग्नाचा वाढदिवस? हाँ? पण आपल्याकडे असं सेलिब्रेशन होत नाही. या आधी कधी झालं नाही अशा बऱ्याच गोष्टी गेल्या काही दिवसात झाल्या, त्यामुळे हेही व्हायला हरकत नाही. एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचं होतं. आजोबा, आपल्याला डेट माहिती असून तरी आपण लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही तर मोठ्या आईला वाईट वाटेल ना. आमच्या चाळीतोड यांच्या आहे ना, एकदा त्याचा बर्थडे परीक्षेच्या दिवशी आला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी परीक्षा आली. तेच ते, पण म्हणून त्याचा वाढदिवस साजरा करताना आला. त्याला खूप वाईट वाटलं, तो खूप रडला. पण मोठी आई रडली तर मला खूप वाईट वाटेल. अरे पण आपली मोठी आई का रडेल? आपण तिचा वाढदिवस साजरा करूया, मग कशाला रडेल ती? पण काय आजोबा? पण एक अडचण आहे. अडचण म्हणजे? मोठ्या बाबाला वाढदिवस साजरा करणं आवडेल की नाही हे कुठे माहिती आपल्याला? वाढदिवस आवडत नसला तरी आपण तो आवडायला लावला पाहिजे ना. अरे मग ठीक आहे, तू बोल मोठ्या बाबाशी. तो हो म्हणाला तर करूया साजरा. ठीक आहे, मी बोलते. चल एक मिनिट. काय? पण मी बोलणार आजोबांशी. ठीक आहे, चला चल चला बघूया. चल आले तर मी पण. हे नेहमीच आहे तुझं, आता इथेच करतेस तू. नाही सांगायचं नाही डायरेक्ट, पण मनातलं तुझ्या मनातलं मला कळेल अशी काहीतरी सोय करायची, तेच करतेस. पण मला असं नव्हतं वाटलं की तुझा निर्णय तुम्हाला अशा पद्धतीने कळवशील. परी गुडू बळ माझ, ते नुसतं तुझा व्हिडिओ बघितला मी, कसली गोड दिसलीस तू त्याच्यात. वाव, काय झालं? काय झालं? काय गप्प? काय तुम्ही मला काहीच सांगत नाही, मी तुम्हाला सगळं सांगते. मी काय सांगितलं नाही तुला? उद्या तुमचा स्पेशल डे येते. माझा स्पेशल डे? तुम्हाला लक्षात पण नाही? नाही, माझ्या नाहीये लक्षात. कसला स्पेशल डे? उद्या तुमचा आणि मोठ्या आईचा लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्याला वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. नाही, सेलिब्रेट नाही करायचा आहे. तुम्ही मोठे झालात म्हणून म्हणताय ना मोठे बाबा? हो, आम्ही मोठे झालोय म्हणून. आम्ही जर तुझ्या एवढी असतो ना तर नक्की सेलिब्रेट केलं असतं. माझ्या एवढे असलं असतं तर तुमचं लग्न तरी झालं असतं का? लग्नाचा वाढदिवस फक्त मोठ्या लोकांचाच असतो आणि तो सेलिब्रेट करायचा असतो. करूया ना, खूप मज्जा येईल. पण टोपी घालू, पिपाडी वाजवू, केक कापू, आम्ही तुम्हाला गिफ्ट देतो आणि तुम्ही आम्हाला रिटर्न गिफ्ट द्या, चालेल? ओ अच्छा, म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे ते रिटर्न गिफ्ट साठी चाललंय. तर काय हवी तुला रिटर्न गिफ्ट? तशीच देऊन टाकतो. असं काही नको, तुम्ही फक्त हो म्हणावं हेच हवंय. नाही ग परी, खरंच नको. हो म्हणा ना प्लीज. नको ना परी, प्लीज. हो 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 म्हणा, मी सांगते म्हणून म्हणा. तुम्हाला सेलिब्रेट करायचं की नाही करायचंय? खर तर नाही, पण आमची एवढीशी छोटीशी परी सांगतेय म्हणून करूया आपण सेलिब्रेट.
कसं हट्टाने आपलं ऐकायला लावलं परिणी. हिने विश्वजीत आणि मिथिलाकडेच असायला हवं. दोघांचाही संसार सुखाचा होईल आणि परीला आई बापाची माया मिळेल. आता याच सेलिब्रेशनच्या निमित्ताने उद्या हा निर्णय सगळ्यांना सांगायला मोकळा आहे. बर झालं काका हो म्हणाला. आता उद्या या आनंदी वातावरणात मी आजोबांना नेहा आणि परीबद्दल सगळं खरं सांगून टाकेन.